मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद कसवणकर, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आपल्या आवडत्या लाडक्या चॅनल कसं काय मजेत ना यामध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोकणामध्ये मासे पकडायला. मित्रांनो, आज ॲक्च्युली मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे जो आम्ही व्हिडिओ केलेला होता. मासे आम्ही पकडायला गेलो त्यावर, परंतु अति पावसामुळे तसंच व्यवस्थित साहित्य नसल्याकारणाने मासे काय आम्ही पकडू शकलो नाही. परंतु व्हिडिओ फार सुंदर झाला, कारण मासे पकडायला आम्ही जी मजा केली ती तुम्हाला नक्कीच आवडेल. नेक्स्ट मासे पकडायचा आम्ही जेव्हा व्हिडिओ करू आणि जेव्हा मासे भेटतील त्यावेळीही पुन्हा एकदा मी व्हिडिओ बनवेन आणि तुमच्याशी शेअर करेन. तर चला बघूया आम्ही केलेला एक मासे पकडायचा केविलवाणा प्रयत्न. कसं काय मजेत ना? आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे फिशिंग करायला इकडे कसवणातच. एक छोटासा ओढा आहे, लहान मुलांना पाठी लागलेली, लहान मुलं फिशिंग करूया. माहिती नाही मासे लागतील की नाही, कारण नेमका गळपण आणला आहे तो मोठा आहे आणि अगदी ओढा आहे तो अगदी छोटा आहे. बघूया, प्रयत्न करूया. आणि जरी मासे पकडले तर खाऊ शकत नाही, कारण घरात गणपती बाप्पा बसले आहेत, त्यामुळे पकडले तरी परत सोडून द्यायचे. तर मग जाऊया ओढ्यावर आणि करू मजा. मगाशी बोलल्याप्रमाणे मी आता मुलांसाठी फिशिंग करायला तंगूस आणि एक छोटासा गळ हा याच्यामध्ये आणलेला आहे. आता ही तर तयारी तर झाली, पण आता ह्या गळ्यात अडकवायला आपल्याला काहीतरी शोधावं लागेल. चला तर मग, आमच्या कोकणामध्ये आम्ही त्याला काडू म्हणतो, म्हणजेच गांडूळ. तो आपण आता शोधूया, इथे कुठेतरी जवळपास मिळतील आणि मग ते आपण ह्याच्यात अडकवून मासे पकडण्याचा आपण एक प्रयत्न करूया. चला तर आता आपल्याला इकडे गांडूळ आता शोधावे लागत आहेत, पण तिथं ते मिळाल्याशिवाय आपल्याला काय करता येणार नाही आहे. हे बघ, इकडे एक गांडूळ दिसतो आहे मला. अरे पळतो आहे, अरे 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 पळतो पळतो, पळाला पळाला पळाला. हा बघा, आता आपल्याला इकडे गांडूळ मिळालं आहे. अजून एखाद लागेल आपल्याला, सध्या आपण ह्यालाच अडकवूया गळामध्ये. पावसाला पण आज 2 दिवस झाले, प्रचंड जोर आहे, त्यामुळे घरातनं बाहेर पडणे जवळजवळ मुश्किल होऊन बसलं आहे. बाहेर पडायला जसा आपण विचार करतो तसा पाऊस पण आपला विचार करतो आणि जोरजोरात पडायला सुरुवात करतो. म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही इकडे तिकडे फिरू नका, गणपती बाप्पा समोर बसा आणि मस्तपैकी गणपती बाप्पाची आरती करा, गणपती बाप्पाची सेवा करा, असं काहीतरी त्याच्या पावसाच्या मनात आहे असं सध्या तरी वाटतं आहे. आता आपण पहिला ह्या मला आपण तंगूज बांधून घेणार आहोत हुकला. बस झालं ना, तर आता आपण एक गांडूळ लावलं आहे त्याला आणि तरंगण्यासाठी म्हणून एक त्याला काठी लावली आहे. चला तर जाऊया ओढ्यावर आणि बघूया. चला स्वराज काय करतोय रे? फिशिंग. मित्रांनो, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला जे खाली बेल बटन दिलं आहे ते दाबायला नक्की विसरू नका. तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन आणि तुम्ही दिलेले कमेंट्स आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ करायला प्रेरणा देतील हे विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.